आपण आज मंडप माळा टीजिंग कसं करणार हे सांगणार आहे. ह्या पद्धतीने केलेलं आहे बघा. यस आहे कैची कशी लावली काय सगळं सांगणार आहे. काय केलेलं आहे इकडे कुठे ठोकलेले बघा. तेढा घेऊन यायची मग असं घेतलेलं आहे. तर तेढा आहे पद्धतीने दिला कैची आडव एक लाकूड अशी तीन लाकडं लावलेली आहेत. सुरुवातीला अशा काट्या लावायच्या पेड मध्ये काठी रावायची. काय होत हि जी आहे का ह्या साईडचा नेट आपल्याला कळतो बर. नेट्याने निघतोय बरोबर बरोबर दिसणार सगळे पण कुठं निवडत रावायची. तार हातारलेली 12 गेजची तार वापरलेली याला. इथला अकडचा तिडा कसा द्यायचा ते सांगतो तुम्हाला या पद्धतीने. कुठेला बांधलेला आहे इथं असं दिलेला तिडा कसा घ्यायचा मग तिडाला. घेतलेले काट्याही कशा लावल्यात व्यवस्थित. इथं दोन उभा केलेले आहेत ही दोन. इथं आडवी घेतलेली असा सपोर्ट. शिकून किती नेट आलं तरी इकडे पडत नाही ह्या हिशोबाने काटी घेतलेली बा. या पद्धतीने घेतलेले. आता इथं जी तिडा आहे का इथला तिडा तिडा कसा घेतलेला आहे. इथं ह्या साईटने घेतलेला आहे ह्या अलीकडच्या साईटने घेतलेला आहे. आणि इथं पलीकडच्या साईटने घेतलेला आहे. काय होतं टीजिंग तिरक होत नाही बरोबर येतं त्यामुळे हे असं घेतलेलं आहे बघा. सरळच नीटात काठी इथे. आता आपण त्याकडून इकडं आलेलो आहे काठी वडत तळ वडत. आता तिथला तिडा कसा घ्यायचा ते दाखवतो तुम्हाला. ह्या पद्धतीने इथला तिडा घ्यायचा. तिथं कसं केलंय तसंच इथं बी घेतलेले त्या साईडला एक कैची आणि अलीकडे एक लाकूड हे हिशोबाने घ्यायचं. माळा टीजिंगला अशी कडल तीन लाकडं लावावं लागतात बघा. ताण कसं काढायचं दाखवत तुम्हाला. याला हे दाव टाकायचं टाकून हे असं पडायचं बघा. शनीत भरपूर ताण निघतो. इथला तिडा इथला तिडा असा घ्यायचा. हलत नाही काय नाही इकडे तिकडे हलत नाही
आता इकडची लाईन आहे, टीचिंग पूर्ण झालंय सगळं. इथं घेतली आहे होती, पलीकडे घेतलंय तसंच घेतलेलं आहे इकडं बी. आता इथं तो एक उभं लाकड, एक उभी काठी आणि एक अशी आडवी इकडं साईडला. त्याकडं पण तसंच केलंय, इकडं कसं केलंय, इकडं साईडला घेतलेली काठी तशी हिथं उभी एक घ्यायची आणि आडवी घ्यायची. इथं आपण असंच केलं, तिकडची लाईन आहे म्हणलं तसेच. परत आपल्याला अशा तारा वाढायचे ते ह्या साईडला इकडून. कस घेतलेलं आहे या पद्धतीने घ्यायचं. ही हे नीट आता आलं पाहिजे इकडं बी, ते बी बघायचं तसं तिडा घ्यायचं. इथं आधीच लाकूड राहून तिथं त्याला आडवं लावायचं असं. उभ्या तारा ओढून चालतंय बघा, तर आडव्या तारा ओढायचं चालू केलंय बघा. हे अशी ओढायची, आधी मोहर हातरून ठेवली तार इकडे बिंडल काही असं थोडं देऊन ओढायची तारा. अशी वाढायची सर काय असतो डबल तिडा बसतोय बघा. ह्या आडव्या ताराचा एक, ह्या एक ताराचा इथं असं तिडा बसतोय. त्याचा तान काढायचा. ही सगळी एक जीव होते बघा इकडे. द्वारे वाढायच्या इथे, इथे घ्यायची आणि इथे घ्यायची अशा उभ्या द्वारे वाढायच्या. स्थान झालेलं बघा. आता ही वरची तार ओढून झाली सगळी इकडची, असं घ्यायचंय बघा. शेवटच्या रांग आहे कडच्या ताराला काय करायचं, ह्याचा काय आडवा ताण निघत नाही त्यामुळे ही काय इथंच असं तिडं मारायचं. ही तार घ्यायची ताण मध्ये थोडी दिलीच राहते त्याला नाही काय होत. इथं दोरी आली की असं ओढून येतं त्यामुळे ताण येतो परत. असं हाय असं राहिलं तरी चालतंय.
असं घ्यायचं बघा कडेला, असं ओढून घेऊन तिडा मारला की होत आहे, ताण मध्ये येत थोड लय, नाही ह्याच्या सारखं नाही येत पण येत बऱ्यापैकी घ्यायचा तिडा, लय अपडा करत ही वाढायला घ्यायचं. तिडा घेऊन ही झालंय बघा, आता परत ह्याला काय करायचं तर आडवस सुपणाला लावायचं कडेन, शाहीत एक घ्यायचं फोटाफोटाच्या मापात घ्यायचं, दोन बसतील फोटाच्या मापात घ्यायचं, आणि ह्याला परत आडवं वाढायचंच नाही, बेडचं अंतर कमी आहे ना, शीतलं हे अंतर कमी जरा वरचं, ही जर 8 फूट 10 फूट असेल भोपळाला तर तेवढं घ्यायचं, तिथं असं आडव्या ओढावं लागतं, ते तारा कशा ओढल्या ते इथल्या तशाच इथं आडव्या ओढावं लागतं ते. आता हे पुढं दाखवा तुम्ही तुम्हाला हे सुतनाल कसं ओढायचं, इथं दोरा कसा ओढायचा, इथं खाली सुतनाल एक असते ह्या इथे एक राहतं, आणि वर काय गरज नाही वर तार आहे, त्यामुळं इथनं असं दोरा ओढावं लागतो, ते दाखवतो परत थोड्या वेळाने कसं ओढायचं ते. ते तारा ओढून झाल त्या सगळ्या, तारा ओढून झाल्यावर असा दोरा ओढायचा, ही दोरा कसा ओढायचा ते तुम्हाला सांगतो. इथं काय केलेलं आहे, इथं एक नायनॉल बांधलेलं आहे, तर मध्यभागी बांधलेलं आहे बघा, आणि खाली एक बुडापाशी एक बांधलेलं आहे, इथं दोन नायनॉल बांधले ती, त्याला दोरा ओढला बघा, दोरा कसा ओढते तुम्हाला सांगतो दाखवतो. इथं काय असा दोरा होते या पद्धतीने दोरा ओढायचं चालू आहे बघा ना, ह्याच्या परत इथं बरोबर ती वेल चढतो बघा, तुम्हाला दाखवतो ती कसा लावायचा, ती परत धरून जातोय मताने ती वर, त्या आरा पकडते त्या बघा त्याला, तिडा दाखवर कसा घ्यायचा ती बघा, हे असा तिडा घ्यायचा दिसना इकडून दाखव की असं घ्यायचा, तिडा बसला पाहिजे आणि खाली खालच्या दोऱ्यातनी असा घ्यायचा, खालच्या दोऱ्यातनी असा घ्यायचा, शिवर वर असा टाकायचा बघा, हे असा घेऊन शिकडून घ्यायचा, हे बरोबर हे तसा बसला पाहिजे, आणि खाली परत ह्यातनी घालायचा आणि शिकडून असं वर वाढायचा, हे असं घ्यायचं धर घेऊन टाकायला, ह्या पद्धतीने घ्यायचा, खाली पण तसाच घ्यायचा बघा, खाली पण असंच घेतलेला आहे, इथं घ्यायचा असा आणि परत इथं घेतलेला आहे खालच्या दोऱ्यात आणि वरच्या दोऱ्यात बरोबर, ही गुत्त आहे बघा, इथं इथं गुत्त हिशोबान घ्यायचं झालं, परत वेल कसं वर लावायचं ते सांगतो तुम्हाला, वेल एकदा लावलं की परत ते जाते त्याला चिकटून, एखादा शेंडा बाहेर आला तर ते लावायचं, नाहीतर लावायची पण गरज नाही पडत, दाखवतो मी तुम्हाला आतलाच, काही दोरा ओढून झालाय आता कसं लावायचं ते तुम्हाला सांगतो वेलवर, हे असं तिडं घ्यायचं बघा लावायचं, एक एक येल धरून लावायचं, असं पिळं घालायचं त्याला, परत ही शेंड आहे का नाही, परत जातं वर हि तर चिकत, ही आराची काटतात त्याला परत, नाही एखादा जर असा आला शेंडा खाली तर चालत चालत गुतावला तर ती जमत आहे असं, आणि सुताईने बांधायची बी गरज नाही, हिने कनगाना उरकते उरकते कनगाना, हिने
आता खालची काही आता ह्याच्यावर पडली का नवीन फूट ह्याच्यावर पडली की ही बराबर ही चिकटत जाते ह्याला ही चिकटते ती परत ती डबल बांधणीचा खर्च कमी होतोय सुतळीचा ही नाही दोऱ्याचा खर्च आहेच म्हणा पण इतका इतके महाग दोरा नाही ना तसं परवडतं हे बघा गेलं आणि लय आपदा पण होत नाही महा टीजिंग करी तर करावं लागतं ही बांधायचं ती फक्त आपण दोरा लावलेला आहे सोपं जातं ही आणि बांधणी बघा ही सुतळीने इतकी ओरागणार नाही आता तुम्हाला दाखवस तर ही कुठं गेलं बघा एक गाळा झाला जवळपास एक गाळा आहे 10-12 फुटाचा गाळा झाला आता एक उरकतोय का ना हे असं लावायचं बघा काही झालंय आता एवढं झालं बघा 10-12 फुटाचा गाळा चांगला 20 फुटाचं अंतर झालंय बघा आता ही थोडं बोलत बोलत एवढं होतंय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि ती शेजारची बेल आयकॉन पण दाबा धन्यवाद